मित्रांनो, अर्णवला उठणं लावणं सुरू आहे. अभ्यंग स्नान काही नसतं. तर मित्रांनो, अर्णवची अभ्यंग स्नान झालेली आहे. त्याची मम्मी त्याला ओवाडत आहे. पाहायला मम्मी. अरे वा, ओवाळणी अर्णव. अरे बा, 500 रुपयाची ओवाळणी कशी काय रे? तुझ्याजवळून कुठून आले पैसे? मम्मीसाठी. अरे वा, गुड बॉय. तर मित्रांनो, अर्णव आणि माझी दोघांची पण आंघोळ झालेली आहे. अर्णव लगेच आंघोळ झाल्या श्रावणीकडे गेला आहे. आता मी आणि प्रीती चाललो आहे मार्केटमध्ये. थोडं सामान आणायचं आहे आम्हाला, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीची मूर्ती आणायची आहे. तर चला निघूया. A few moments later. तर मित्रांनो, मी आणि प्रीती आताच मार्केटमधून घरी आलो आहे. काही ठराविक सामान राहिले होते आणायचे, तर ते प्रीतीने घेतलेले आहे. हे लक्ष्मीचे पावलं आहे, ओम शुभ लाभ आहे. काही दिवे आणले लक्ष्मीसमोर लावायला. रांगोळी आहे, प्रसाद आहे, पेढा, फुलं आहे आणि सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती. तर हे सगळं आता सेट करायचं आहे रात्रीच्या पूजेसाठी. तर चला, अर्णवची इकडे टी व्ही बघणं सुरू आहे आणि इकडे प्रीती. पाणी हो, आज आलूची रश्याची भाजी नाही आहे आमच्या घरी, हे मात्र नक्की. आणि हो, आल्या आल्याच आम्ही तोरण सेट केलेलं आहे. रेडीमेड आहे, रेडीमेड प्लस नॅचरल दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. हे रेडीमेड आणलेलं आहे आणि फुले याच्यामध्ये आम्ही त्याच्यातनी बांधलेली आहे. तर मित्रांनो, अर्णवला फटाके फोडण्यासाठी अंगण रिकाम हवं आहे, त्यामुळे गाडी बाहेर काढतो. मित्रांनो, मम्मी पप्पा दिवाळीसाठी अंगण धुत आहे. स्वास फार स्वच्छ झालेला आहे. तर मित्रांनो, मी आणि प्रीतीने पूर्ण अंगण क्लीन केलेलं आहे, कारण की रांगोळ्या वगैरे काढायच्या आहे प्रीतीला आणि अर्णवला. आणि अर्णवला फटाके सुद्धा फोडायचे आहे. तर इकडे आतमधले प्रीतीचे पण पूर्ण काम झालेले आहे आणि बाहेरचं काम झालेलं आहे. गाडी पण वॉश केलेली आहे सगळ्या. आणि आता बस प्रीतीचे कामामधून राहिलं रांगोळ्या काढणे, आणि आमच्या अर्णव आणि माझ्या कामामधून राहिलं प्रीतीला हेल्प करणे. तर चला मित्रांनो, प्रीतीने सुंदर अशी दिवाळीनिमित्त रांगोळी काढलेली आहे. तुझ्या हातावर दिवा येते का फुले येते? दिवा येते, खूप छान झाली. तर मित्रांनो, पूजेची तयारी चालू आहे, चालू करणार आहे आम्ही. आणि तोपर्यंत छान काळा चहा घेतो आणि सोबत चकल्या पण आहे. A few moments later. मेरे और सबके तरफ से हैप्पी दिवाली. अगर माई आप्पा देख रहे हो तो हैप्पी दिवाली. तर मित्रांनो, माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुमची सुख समृद्धीची जाओ आणि आरोग्यदायी जाओ, हीच लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. तर पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. अर्णव, से समथिंग. माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर छान अशी अर्णवची तयारी झालेली आहे. आता वाजलेली आहे 6 आणि लगेच लक्ष्मीपूजन करतो, आरती करतो. आणि त्यानंतर अर्णव सर्वात जास्त आतुरतेने वाट बघत आहे ती म्हणजे फटाके फोडण्याची, आहे की नाही? तर मित्रांनो, आज माझी नेक्सॉन मी बाहेर वॉश करून ठेवलेली आहे, कारण की अर्णवला फटाके फोडण्यासाठी अंगण मोकळं करून दिलेलं आहे. तर चला, तुम्हाला थोडं बाहेरचं दृश्य दाखवतो.
तर हे आहे माझं कंपाऊंड, इथे छान डेकोरेटिव वॉल केलेली आहे आणि इथे झुला आहे. माझे बाबा नेहमी त्या झुल्यावर बसून पेपर वाचतात. त्यानंतर तुम्हाला मग अशी दाखवलेली आहे प्रीतीने काढलेली रांगोळी, खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. नंतर इथं इथे पण शुभ दीपावली येऊन आहे, त्यानंतर लक्ष्मीचे पावलं. आणि आता दाखवतो थोड्या वेळानंतर लक्ष्मीपूजन. प्रीतीची पण तयारी झालेली आहे आणि ती कुठे लावायची आहे? इंदिरा माई आणि हिम्मत आप्पासाठी हॅपी दिवाळी. मित्रांनो, आमची पहिलीच दिवाळी आहे जे आम्ही माझ्या आई बाबा शिवाय साजरी करत आहे, कारण ते अमेरिकेला गेले आहेत. आणि हा त्यांची दिवाळी काहीतरी खास होणार आहे, कारण अमेरिकेतली दिवाळी ते साजरी करणार आहे. पण तरी आम्ही सर्वजण मिस करत आहे. अर्णव पण मिस करत आहे. त्यांनी क्लिप पण काढले आहे एक दोन माई आपला दिवाळीच्या शुभेच्छा देणारी. चला तर अशा प्रकारे घर सजलेलं आहे झगमगाट एकदम रोषणाईने. आणि इकडे दिवे लावणं सुरू आहे. मेन राहिला आहे महालक्ष्मीची स्थापना आणि पूजा, सर्वात महत्त्वाचं आहे ते. तर चला महालक्ष्मी माता की जय. मित्रांनो, लक्ष्मी माता विराजमान झालेल्या आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. टी भराड्याचं ठेवलेलं आहे इथे. आणि पूजा आरती झाल्यावर पहिले जेवण करायचं की पहिले फटाके फोडायचे? पहिले फटाके फोडायचे, नंतर जेवण करायचं, मग अजून फटाके. तर मित्रांनो, पूर्ण घरात रोषणाई झालेली आहे आणि लक्ष्मीची स्थापना झालेली आहे. आता आरती करतो थोड्या वेळांनी. आणि सुंदर समोर असं सुंदर असं डेकोरेशन एवढे सुंदर नाही. ठीक आहे. हा, इथे सुंदर डेकोरेशन आहे. त्याच्यानंतर असं आमच्या घराचं दृश्य. हातावर फोडत आहे का? हातावर फोडत आहे. चला, तुम्हाला विश्वास नसेल होत प्रेक्षकांनो, पा अरे बा, हातावर फोडत आहे. मित्रांनो, लक्ष्मीची आरती झालेली आहे आणि अर्णव ज्याची आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजे फटाके फोडणे, तर तो बाहेर पण आलेला आहे. श्रावणी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. गौरी, हॅपी दिवाळी. तर चला, श्रावणी आलेली आहे आणि गौरी पण आलेली आहे आणि दोघी दोघी पण सुंदर दिसत आहे. खरंच दिसत आहे. कसे आणले हो तुम्ही कोणा दुकानातून?
अच्छी क्लिप कराना सर। अच्छी नॉर्मल टिपिकल माजी तो सैंपलिंग करना बस राउंड। फोटो का फटाका, इसका नाम फोटो है और ये फोटो जैसे फटता है। देखो 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 स्टार्ट स्टार्ट। अरे जस का फोटो काढता यार ना आपले बस यार ना इकडे इकडे। तर मित्रांनो दिवाळी व्यवस्थित पार पडली आहे, पूजन झालं, त्यानंतर फटाके फोडले आम्ही आणि आता जेवण वगैरे करतो। तर चला मग मित्रांनो मंडळींनो आजचं ब्लॉग इथेच एंड करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना हॅपी दिवाळी। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। कीप लव्हिंग, कीप वॉचिंग, बाय।